मित्रांनो, या चार गोष्टींमुळे यू कॅनॉट स्पीक इंग्लिश प्रॉपरली. विचार दे, नंबर वन, यू आर नॉट लिसनिंग इनफ इंग्लिश, म्हणजे जोपर्यंत तुम्ही इंग्लिश ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही बोलू शकत नाही. सिंपल रूल आहे मित्रांनो, कोणती भाषा तुम्हाला जर शिकायची असेल, यू हॅव टू स्टार्ट टू लिसन इट. कोणती भाषा तुम्हाला ऐकावी लागेल, मग तुम्ही ती एखादी भाषा बोलू शकता. दॅट्स वाय फ्रॉम टुडे इट सेल्फ स्टार्ट टू लिसन इंग्लिश फर्स्ट. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, हेजिटेशन, म्हणजेच संकोच वाटणे किंवा घाबरणे, भीती वाटणे. आता कोणत्या गोष्टीची भीती आपल्याला याच्यामध्ये वाटते, ते म्हणजे माझं इंग्लिश बोलणं चुकलं तर. मित्रांनो, एक सिंपल रूल आपल्याला फॉलो केला पाहिजे, जोपर्यंत आपण चुकणार नाही तोपर्यंत आपण कोणतीही गोष्ट शिकू शकणार नाही. त्यामुळं जे काय तुम्हाला इंग्लिश मोडकंतोडकं बोलता येतं त्याच्यामध्येच बोलण्याचा प्रयत्न करा, त्याच्यानंतरच तुम्हाला काय होईल, थोडं थोडं परफेक्शन मिळत जाईल. त्यामुळं फ्रॉम टुडे इटसेल्फ स्टार्ट टू स्पीक इंग्लिश दो यू आर कमिटिंग मिस्टेक्स. तिसरी गोष्ट आहे मित्रांनो, नॉट हॅव्हिंग इनफ व्होकॅबलरी, म्हणजेच पुरेसा शब्दसंग्रह नसणे. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला इंग्लिश काय होतं, बोलता येतं नाही. त्यामुळे शब्दसंग्रह असणे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे दररोज नवीन नवीन शब्द बोलण्याचा प्रयत्न करा, शिकण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुमचा शब्दसंग्रह म्हणजेच व्होकॅबलरी वाढेल. चौथी गोष्ट आहे मित्रांनो, दॅट इज इनफ प्रॅक्टिस, म्हणजेच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हा एक सिंपल रूल आपल्याला फॉलो केला पाहिजे, जोपर्यंत आपण जास्तीत जास्त इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आपण इंग्लिश नक्कीच बोलू शकणार नाही. त्यामुळे आजपासूनच तुम्हाला जे काही इंग्लिश बोलायला येतं त्याच्यामधून तुमची प्रॅक्टिसही वाढली पाहिजे.